नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण आज ना नवीन विषयावर व्हिडिओ तयार करतोय. का असं आहे की आपला जो यूट्यूब मेळावा आहे, तर तो आपल्याला ठरवण्यात आलेला आहे का, कुठं आहे तो फिक्स, हे पण मी तुम्हाला सांगते. का तो आपला फिक्स आपण नाशिकमध्येच इथं एकदम रस्त्याला हायवेला जो कोणी येईल तो सुद्धा चुकू शकत नाही अशा ठिकाणी आपण एक लॉन्स घेतलेला आहे. आणि तो लॉन्स पण इतका म्हणजे रमणीय, इतकं म्हणजे तिथं वातावरण पण सगळं इतकं छान आहे, सगळं हिरवळ आहे. आणि लॉन्सचे वैशिष्ट्य पण इतकं छान आहे, तिथं जेवणाची क्वालिटी पण इतकी छान आहे. तर तुम्हाला दोघी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला यूट्यूब स्नेह संमेलन मेळावा आणि एक लॉन्सची जी वैशिष्ट्य इतकं म्हणजे बघण्यासारखं आहे तो लॉन्स. त्याला असं गार्डन टाईप वगैरे सगळं केलेलं आहे. तिथं जेवणाची पण इतकी छान क्वालिटी असते. नाशिकमध्ये लॉन्स आहे तो. तर आणि आपली तारीख ठरवलेली आपण का 27 ऑगस्टला आपण तो यूट्यूब मेळावा ठेवणार आहे. आणि जे कोणी इच्छुक असेल का ज्याला, आणि आपण ते असं आहे, प्रत्येक जिल्ह्यातून आपण एक एक लीडर ठरवण्यात आलेला आहे. यूट्यूब जो यूट्यूब चॅनलवरती असेल जो इच्छुक असेल त्याच्यासाठी, तर आपल्या माधुरी मॅडम यांच्या अध्यक्षाखाली मी तुम्हाला सांगते का, जे कोणी इच्छुक असेल, प्रत्येक जिल्ह्यातून एक एक आपण लीडर ठरवणार आहे. म्हणजे जे कोणी इच्छुक असेल त्यांना मी तुम्हाला खाली किंवा थंबनेलवरती मी तुम्हाला तो व्हॉट्सअप नंबर मी पाठवणारच आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्याला कोणी इच्छुक असेल. आणि आपल्याला आजपासूनच तयारीला लागायचं आहे. जे कोणी इच्छुक असेल त्यांनी पण तयारीला लागा. आणि आपल्या मी तुम्हाला मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर तो देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का कोणाला आपल्याला. आणि मला कमेंट्समध्ये पण तुम्ही सांगू शकता का आपल्याला कोणाला लीडर व्हायचं आहे, कोण जबाबदारी सांभाळू शकेल. आणि तुम्ही लीडर होत आहे, तुमचं स्वार्थ बघू नका का. आपल्यामुळे जे कोणी असेल, जे छोटे मोठे यूट्यूबर्स असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही कळवा व त्यांना त्यांची ही यूट्यूबची मेळाव्याची तुम्ही जागृती निर्माण करा. त्यांना समजून सांगा का याच्यामुळे काय फायदा आहे काय नाही. आपल्याला तुमचा किंवा माझे पैसे जात नाही, फक्त आपण एक मार्गदर्शन सांगितलं ना तर तो पुढं जाऊ शकतो. व तो बाहेरच्या देशातून, त्याच्या अंगी जर खूप कला असली तर तो बाहेरच्या देशातून 2 रुपये कमवू शकतो. तो आपल्या थोडी खात्यावरचे पैसे कमी होणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, आपल्याला कोणत्या वादावर बनवायचा नाही, कुठल्या काही नाही. तर जो कोणी इच्छुक असेल लीडर व्हायला, त्यांनी मी तुम्हाला नंबर थंबनेलवरती टायटलवरती देणारच आहे. तर तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता का. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून लीडर ठरवायचं आहे. ठीक आहे, आपण नाशिक जिल्ह्यातून आता लीडर ठरवलेलं आहे. आणि माझ्या मते औरंगाबाद जिल्ह्यातून पण झालेलं आहे. आता इथं राहिला जळगाव जिल्हा. परत आपण इतर जे आपले महाराष्ट्रात जिल्हे ना, एवढ्या जिल्ह्यातून आपल्याला लीडर ठरवायचा आहे एक. तर जो कोणी इच्छुक असेल तर नक्की कळवा. आणि बघा माझ्या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटलं. आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बघत राहा. धन्यवाद.